श्यामची आई, गरीब कुटुंबातल्या या आईनं संपूर्ण महाराष्ट्राला संस्कारांनी श्रीमंत केलं. तिचा साधा फोटो देखील उपलब्ध नसताना पुस्तकाच्या रूपानं श्यामची आई अक्षरशः अजरामर झाली. कोकणातल्या एका खेड्यामध्ये जन्मलेली साने गुरुजींची आई शब्दबद्ध झाली ती नाशिकच्या कारागृहामध्ये. महाराष्ट्राच्या भावविश्वात जन्मलेल्या या प्रतिमेच्या जन्मस्थानाची ही कहाणी. पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी. त्यांनी लिहिलेल्या श्यामच्या या पुस्तकानं मराठी वाचकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवलाय. नाशिकच्या कारागृहात असताना 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 1933 या 5 दिवसात आपल्या आईचं हे स्मरण त्यांनी पुस्तकात केलंय. हे सर्व चित्रण मनातून उतरलं ते याच नाशिक कारागृहाच्या कोठडी. आईबद्दल असलेलं प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता या अपार भावना श्यामची आई या पुस्तकात मांडल्या आहेत. कारागृहानं त्यांच्या या स्मृती स्मारकाच्या रूपानं जपून ठेवल्यात. आपण नवीन उपक्रम म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांकडनं पुन्हा आपल्याला हे फोटो तयार करून घ्यायचे आहेत, कारण हे जे चित्रीकरण झालेलं आहे हे खूप जुनं झालेलं आहे आणि आता त्याला नवीन उजाळा द्यायचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. 1953 साली या पुस्तकावर आधारित श्यामची आई हा नावाचा चित्रपट देखील पडद्यावर झळकला. प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. मात्र आता चित्ररूपानं हे पुस्तक संपूर्ण कारागृहात चित्रबद्ध करायचं ठरवलं गेलंय. कारागृहामध्ये बंद्यांच्या करमणुकीकरता ते जे गाणे सांगतील ते गाणे लावले जातात सकाळी आणि संध्याकाळी, प्रार्थना, भक्तिगीतं आणि बंद्यांमध्ये सुधारणा होण्यासाठी जे जे कार्यक्रम असतात ते सुद्धा आपण इथं दाखवतो, ऐकवतो त्यांना. साने गुरुजींच्या आईच्या मृत्यूला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र हे पुस्तक मनामनात कोरलं गेलं असलं तरी आई आणि कारागृह नवीन पिढीला माहिती नाहीये. या निमित्तानं सध्या वादग्रस्त ठरलेल्या या नाशिक कारागृहाच्या पावित्र्याला सलाम. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.